आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो। तेथे खूप आंब्याची झाडे होती, ती ओळीने लावलेली होती। बघा, ही सर्व मुले आमराईमध्ये सकाळी 11 वाजता पोहोचली। म्हणजे जसं की आपण सर्वजण सहलीला जात असताना सकाळी लवकर लवकर निघतो, बरोबर आहे, लवकर लवकर निघतो आणि नियोजित ठिकाणी लवकर पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो। तर ही सर्व मुले सहलीसाठी लवकर निघाली आणि शार्प 11 वाजता ती त्या जंगलामध्ये म्हणजे आमराईमध्ये पोहोचलेली आहेत। तेथे आंब्याची खूप झाडे होती आणि ती झाडे कशी लावली होती, एका ओळीने, म्हणजे एका सरळ ओळीमध्ये ती झाडे लावलेली होती। मी बाईंना विचारले, बाई याला आमराई का म्हणायचे? बघा, एका मुलाने काय केलं, त्या बाईंना विचारलं की बाई याला आमराई का म्हणायचे। बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात। बाईंनी यावर उत्तर दिलं की राई म्हणजे दाट झाडी आणि ज्या ठिकाणी आंब्याची झाडे लावून जोपासलेली असतात, म्हणजे फक्त झाड लावलं आणि सोडून दिलं असं नाही, त्या झाडाची नीट काळजी घेतलेली असते, त्या झाडाला लहानाचं मोठं होईपर्यंत चांगलं खत पाणी दिलेलं असतं, त्याला फळ व्यवस्थित येत आहे की नाही, कुठली कीड लागली नाही का, ही सर्व काळजी ज्या ठिकाणी घेतली जाते त्यालाच आपण काय म्हणतो, त्या झाडांची जोपासना केलेली आहे किंवा जोपासलेली आहे असं म्हणतो। ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात। आता या आंब्याच्या झाडावर किंवा या आमराईमध्ये कोणते कोणते पक्षी होते बघूया आपण। पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते। त्यांचा किलबिलाट चालला होता, पक्षी आनंदाने उडत होते, आम्हीही आनंदाने बागडत होतो। बघा, पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी या झाडावर बसले होते आणि त्यांचा किलबिलाट चालला होता। पक्षी या झाडावर, या वनामध्ये आनंदाने इकडे तिकडे उडत होते। तसेच हा सर्व किलबिलाट बघून मुलेसुद्धा खूप आनंदित झाली होती आणि ती मुलेसुद्धा आनंदाने बागडत होती। आनंदाने बागडत होती म्हणजे आनंदाने खेळत होती, इकडून तिकडे करत होती। त्यांना रोजच्यापेक्षा एक वेगळं असं छान वातावरण त्यांना वाटत होतं। त्यांच्या डेली रुटीनपेक्षा ते काहीतरी वेगळं करत आहेत, एका वेगळ्या ठिकाणी आले आहेत असं त्यांना वाटत होतं। आम्ही लपाछपी, शिवना पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो। मुलांनी लपाछपी, शिवना पाणी, ऊन सावली असे विविध खेळ या ठिकाणी खेळले। वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या, वाऱ्याने पडलेल्या या ठिकाणी मुलांनी कैऱ्या गोळा केल्या, सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला, आम्ही सहभोजन केले। आता जंगलामध्ये ज्याप्रमाणे ऊन येत नाही, सावलीच सावली असते, त्याचप्रमाणे थंड हवासुद्धा या ठिकाणी जंगलामध्ये सुटत असते, कधीकधी खूप हवा सुटत असते जंगलामध्ये। तर या हवेमुळे जंगलामध्ये काय झालं होतं, त्या आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्या खाली पडल्या होत्या। आता मला सांगा, कैऱ्या आणि आंबा यामध्ये काय फरक असतो बरं? कैरी आणि आंबा यामध्ये काय फरक असतो? कैरी ही हिरवी दिसते आपल्याला आणि काही आंबे पण हिरवे असतात, प्रश्नच नाही, पण कैरी हे आंब्याचं न पिकलेलं रूप आहे आणि आंबा हे कैरीचं पिकलेलं रूप आहे, म्हणजे ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये अनराईप आणि राईप असं म्हणतो। अनराईप म्हणजे न पिकलेला कच्चा आणि राईप म्हणजे पिकलेला। तर कैरी हे अनराईप असतं आणि आंबा हा राईप फळामध्ये येतो, म्हणजे पिकलेलं फळ आणि
न पिकलेलं फळ। तर मुलांनी या ठिकाणी सगळ्या कैऱ्या घेतल्या आणि जेवत असताना त्या ठिकाणी त्याचा चट्टामट्टा त्यांनी केलेला आहे। त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली। त्यानंतर बाईंनी काय केलं, आम्हाला चित्रे काढायला सांगितली। आता बाई फार हुशार होत्या बघा, मुले खेळून खेळून किती वेळ खेळणार, ते पण काय होतील, कंटाळून जातील, आणि फार जर खेळले तर कदाचित कुणाला मार लागेल। या विचाराने बाईंनी काय केलं, त्यांना आधीच चित्रकलेचं साधन त्यांना आणण्यासाठी सांगितलं होतं। मग बाईंनी चित्र सर्व विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी सांगितले। आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले। जेव्हा सर्व मुलांना वेगवेगळे चित्र म्हणजे चित्र काढा असं सांगितलं, तेव्हा प्रत्येकजण आपल्याला जसं चित्र काढावं वाटत असेल त्याप्रमाणे चित्र त्यांनी सर्व मुलांनी या ठिकाणी काढलेलं आहे। आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो असे चित्र ह्या मुलांनी काढलेलं आहे। कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले, कोणत्या मित्रांनी काय केलं, कैऱ्यांनी लगडलेले झाड म्हणजे कैऱ्यांनी भरलेले झाड। आता ही मुले सर्व चित्रामध्ये सर्व म्हणजे त्या जंगलामध्ये आमराईमध्ये जे काही बघत होते त्याचेच ते चित्र त्या ठिकाणी ते काढत होते। कोणी आमराईचे चित्र काढले, कोणी आंब्यांनी लगडलेल्या झाडाचे चित्र काढले, कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली। बाईंनी सर्वांची चित्र बघितली। त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातील फरक सांगितला। बाईंनी काय केलं, आम्हाला कैरी आणि आंबा यातील फरक सांगितला। एखाद्या मित्रांनी काय केलं, खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड या ठिकाणी काढलेलं आहे, तर बाईंनी काय केलं, कैरी आणि आंबा यातील फरक सांगितला। कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थाची नावे सांगितली। बाईंनी काय केलं, कैरी आणि आंबा यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे या ठिकाणी सांगितलेली आहेत। सायंकाळी आम्ही घरी परतलो। सायंकाळी सर्व विद्यार्थी घरी परतले, म्हणजे दिवस मावळताना आमराईमध्ये खूप सारी मजा करून सर्वजण आपापल्या गाडीत बसले आणि सायंकाळी म्हणजे एक साधारणतः 6-7 वाजता ते घरी परतलेले आहेत। दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो। आम्ही दिवसभर बघा, ही सर्व मुले सहलीला जायचं म्हणल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो आपल्या मनामध्ये, आणि दिवसभर या ठिकाणी खेळून बागडूनसुद्धा लांबपर्यंत चालून देखीलसुद्धा ही मुले थकली नव्हती। उलट आम्हाला खूप उत्साही आनंदी व ताजेतवाने वाटत होते। उलट आम्हाला या सर्व मुलांना काय वाटत होते, खूप उत्साही आनंदी आणि ताजेतवाने या ठिकाणी त्यांना वाटत होते। अशा प्रकारे सर्व मुलांनी शहरातील प्रदूषणापासून दूर असे एक सहलीचे ठिकाण निवडले आणि ती म्हणजे आमराई। आमराई म्हणजे आंब्याची बाग, ज्या ठिकाणी सर्व आंब्याचीच झाडे असतात, आणि त्या ठिकाणी सर्व मुलांनी आंब्याच्या बागेमध्ये आमराईमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। त्या ठिकाणी सर्व झाडाची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि खूप एक चांगल्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे, आणि एक वेगळा असा अनुभव शहरातील प्रदूषणापासून दूर
कसे वाटते, शुद्ध हवा या ठिकाणी कशी आहे, शहरातील हवा आणि शुद्ध हवा या ठिकाणचा या दोन्ही हवेतला फरक कसा आहे, त्यांना कसं प्रसन्न वाटलं त्यावेळेस, हा सर्व अनुभव मुलांनी या सहलीमधून त्यांनी घेतलेला आहे।